जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। आवाळवाडीतील प्रत्येक नागरिकांच्या सुविधांसाठी ज्यांची असते नेहमीच धावाधाव, भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते अनुष्का व गणेश सातव। वागोली जवळील आवाळवाडी येथील भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते अनुष्का व गणेश सातव हे दाम्पत्य नेहमीच आपल्या समाज उपयोगी कार्यात अग्रेसर असतात। शासन दरबारी राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ आपल्या गावकऱ्यांना मिळालाच पाहिजे हा या दाम्पत्याचा नेहमीच अट्टाहास। तळागाळातील सर्वसामान्य नागरिकास प्रत्येक वेळेस स्वतःचा पैसा व वेळ खर्च करून सुद्धा अनेक शासकीय योजनांना मुकावे लागते। ही त्यांची अडचण लक्षात घेऊन आवाळवाडी येथे स्वखर्चाने अनुष्का व गणेश सातव यांनी शासकीय योजना राबवल्या। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, कोरोना काळात मोफत लसीकरण, 10 वर्षाखालील गावातील प्रत्येक कन्येसाठी सुकन्या समृद्धी योजना, मोफत आधार कार्ड दुरुस्ती व नूतनीकरण सुविधा अशा अनेक योजनांचे अगदी गावात आयोजन करून गावकऱ्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला। रक्ताच्या तुटवड्याची जाणीव लक्षात घेऊन वेळोवेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले। रस्त्याची समस्या असो वा लसीकरणासाठी प्रबोधन, प्रत्येक वेळी पुढाकार घेऊन निवेदन देऊन ते काम योग्य पद्धतीने मार्गी लावले। निरोगी राहण्यासाठी योग किती गरजेचा आहे याची जाणीव व्हावी या हेतूने जागतिक योग दिनादिवशी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। भारताने यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, त्या पित्तर्थ हर घर तिरंगा फडकवण्यात आला। पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियानाला वागोली आवाळवाडी येथून सुरुवात करून देशासाठी लढणाऱ्या प्रत्येकाच्या शौर्याचा गौरव व्हावा या उदात्त हेतूने प्रत्येक घरात तिरंगा लावून त्यांना मानवंदना देऊन देश संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांचा तिरंगा देऊन सन्मान करण्यात आला। या व अशा अनेक अभियानात सदैव कार्यरत असलेले अनुष्का व गणेश सातव यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होते व नागरिकही त्यांच्या सर्व सामाजिक कार्यास भरभरून प्रतिसाद देतात। या उभयंत्यांना टाइम्स ऑफ पुणेकडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। कुठल्या योजनांसाठी आलात तुम्ही? आधार कार्ड काढण्यासाठी। आधार कार्ड तुम्ही? आधार कार्ड साठी आलात। काय बोलाल गणेश सातव बद्दल तुम्ही? म्हणजे त्यांनी आमच्यासाठी एवढ्या चांगल्या योजना म्हणजे योजना हे केल्या त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खूप धन्यवाद मानतो। आणि त्यांनी नाही का कन्यासाठी पण चांगल्या योजना काढल्यात त्याच्यासाठी पण त्यांचे आभार। धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला ही योजना आमच्यापर्यंतला इथपर्यंत आणली, खूप आभारी आहे। कारण का वागोलीला जावं लागतं सगळ्याच गोष्टींसाठी आणि ही योजना एकतर मोफत आहे, इथे अवेलेबल सहसा होत नाही आणि याच्यासाठी खूप पैसे पण पेड करावे लागतात। तर खूप खूप आभार की अनुष्काताई सातव आणि गणेशदादा सातव तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही इथपर्यंत ही योजना आमच्यासाठी आणली आहे आणि अजून बऱ्याच काही आहेत त्या योजनांचा लाभ आम्ही नक्की घेऊ। धन्यवाद। मी सध्या आवाळवाडी येथे आहे, कैलासवासी तात्याबा मारुती सातव फाउंडेशन आयोजित आणि भारत सरकार मान्यप्राप्त आधार कार्ड योजना आणि समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना याचा कार्यक्रम आज आवाळवाडी येथे पार पडत आहेत आणि गणेश सातव यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम इथे घेतला जात आहेत। आपण भारतीय डाक विभागाचे जे पी आर ओ आहेत, पब्लिक रिलेशन ऑफिसर, जनसंपर्क अधिकारी, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। कुठल्या कुठल्या प्रकारचं तुम्ही आता इथं हे ठेवलेलं आहे, कार्यक्रम ठेवलेला आहे? नमस्कार, डिपार्टमेंट ऑफ पोस्टतर्फे या ठिकाणी मी सगळ्यांचं स्वागत करतो। आदरणीय गणेश सातव सर यांनी तात्याबा फाउंडेशन यांच्या थ्रू या ठिकाणी आवाळवाडीच्या ठिकाणी एक कॅम्प आयोजित केला आहे, ज्याच्यामध्ये मूळ सुविधा तुम्हाला आधार कार्डची मिळणार आहे। आधार कार्डचं अपडेशन असू द्या किंवा बायोमेट्रिक अपडेशन असू द्या किंवा नवीन आधार कार्ड असू द्या, या दोन्ही सुविधा या ठिकाणी दोन मशीन्सवर आपण अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत। याच्याबरोबरच आमची ही सगळ्यात अट्रॅक्टिव्ह सुविधा आहे सुकन्या समृद्धी योजना। 10 वर्षाखालील मुलींसाठी ही योजना असते, यात कमीत कमी 250 रुपयापासून आपल्याला अकाउंट ओपन करता येतं
आणि मुलीच्या 18 वर्षानंतर प्रावधान असतं 50% रक्कम काढण्याचं तिच्या लग्नाच्या किंवा हायर एज्युकेशनसाठी, पण 21 वर्षापर्यंत हे अकाउंट चालतं. आणि 7.6 म्हणजे पोस्टाच्या योजनांमधला सगळ्यात जास्त व्याजदर या योजनांमध्ये दिला जातो. भारत सरकारतर्फे बेटी पढाओ बेटी बचाओ या आंदोलनाखाली या सुकन्या समृद्धी योजनेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याला गणेश सातव सरांनी एक या ठिकाणी अपॉर्च्युनिटी दिली आहे आम्हाला की त्याचे जास्तीत जास्त अकाउंट उघडण्याचा आमचा मानस आहे. त्याच्याबरोबरच आमच्याकडे 396 रुपयाची बजाज एलियन्स आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्ट IPPB जे आमचं नवीन प्रॉडक्ट आहे त्यांच्या थ्रू एक पॉलिसी दिली जाणार आहे जी ॲक्सिडेंट पॉलिसी आहे 10 लाखाची. 10 लाखाच्या ॲक्सिडेंट पॉलिसीबरोबर तुम्हाला कायमचं अपंगत्व आलं तरी 10 लाखाचं कवर तुमचं असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त ॲक्सिडेंटमध्ये जर इनडोअर तुम्ही ॲडमिट झालात तर 60 हजारापर्यंतचा खर्च आणि आउटडोअरचं तुमचं 30 हजारापर्यंतचा खर्च, जाण्यायेण्याचा 10 ते 15 हजारापर्यंतचा खर्च, शिवाय ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तींच्या 2 अपत्यांकरता दरवर्षी 1-1 लाख रुपयाचं शिक्षणाचं बेनिफिट, या सगळ्या गोष्टी या पॉलिसीमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की या पॉलिसीचा 10 लाखाच्या आणि सुकन्या समृद्धीच्या योजनेचा या दोन्ही गोष्टींचा या ठिकाणी लाभ घ्यावा. आणि आधारची सुविधा तर तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. काय बोलाल एकंदरीत गणेश सातव सरांच्या या योजनेबद्दल? ही योजना तुमच्या आवळवाडी गावात आणलेली आहे त्याबद्दल. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. या आवळवाडी गावामध्ये चांगला उपक्रम तात्याबा सातव फाउंडेशनतर्फे आमचे मित्र गणेश सातव यांनी चांगला नियोजन करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याला भारत सरकारच्या सुकन्या योजनेचाही पाठबळ या पोस्ट ऑफिसमार्फत चांगल्या प्रकारे होत आहे. या नियोजनाचा सर्व नागरिकांनी चांगल्या प्रकारे फायदा घ्यावा, लाभ घ्यावा आणि खरंच आपल्या भविष्यातील आपल्या पाल्यांसाठी या योजनेचा फायदा करून घ्यावा. आणि त्याचबरोबर आधार कार्डच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्याही सोडवण्याचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारे होणार आहे, त्याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा. मी आपणा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी गणेश सातव यांचं आणि पोस्ट ऑफिस आणि आपणा सर्वांचं आभार मानतो की चांगल्या प्रकारची कौतुकास्पद योजना आपण या ठिकाणी राबवत आहात, त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि या योजनेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आधार कार्ड योजना असो किंवा सुकन्या समृद्धी योजना आहे, ह्याच्या व्यतिरिक्त अगोदर तुम्ही कुठले उपक्रम राबवलेत किंवा राबवायचे तुम्हाला अजून? पहिल्यांदा मी एक सांगू इच्छितो तुम्हाला की मला या आवळडी गावामध्ये योजना राबवायच्या होत्या, तर मी सरांशी मी चर्चा केली, सरांना बोललो, म्हणलं अशा केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहे पोस्टामार्फत मला इथे काय करता येतील का? सर म्हणले 100% आपण तुमच्या गावामध्ये आपण कॅम्प लावू. तर मग सर म्हटलं तुम्ही आधार कार्ड आणि सुकन्या योजनेचा तुम्ही इथं कॅम्प लावू शकता. त्याच्यानंतर सरांनी मला एक सजेस्ट केलं की सर म्हटले तुम्ही 10 लाखाचा जो अपघाती विमा आहे तुम्ही तो विमासुद्धा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. फक्त 399 रुपयामध्ये हा 10 लाखाचा विमा आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठं बेनिफिट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो याच्या अगोदर ज्या मी काय जे काही योजना राबवल्या आयुष्यमान भारत म्हणून एक योजना आहे, तर ती योजना अशी आहे की 5 लाखाचा मेडिक्लेम भारत सरकार देतं आणि तो आयुष्यभरासाठी आहे तो. तर मी याच्या अगोदर 120 लोकांना त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे आणि साधारण त्याच्यानंतर मी लसीकरणाची पण मी मोहीम राबवली होती, मोफत लसीकरणाची मोहीम स्वतः माझ्यामार्फतच मी फाउंडेशनमार्फत लसीकरण मोहीम घेतली होती. असं अनेक अशा योजना मी राबवल्या आहे. सुकन्या योजना असो, आधार कार्ड असो, लसीकरण मोहीम असो किंवा सरांनी जसं बोललं की कुठली योजना आपण मध्यंतरी राबवली, आयुष्यमान भारत योजना, असं प्रत्येक योजनेचा लाभ आवळवाडीकरांसाठी गणेश सातव हे घेऊन येत आहेत. आणि मीही टाईम्स ऑफ पुणेतर्फे आवाहन करतो की ह्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्या. टाईम्स ऑफ पुणे, धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.